भारतात प्रथमच एका वाघाला कृत्रिम पाय लावण्यात येणार आहे. कुठला आहे हा वाघ, कसे होणार त्याच्यावर उपचार, पाहूयात याबाबतचा झी 24 तासचा खास रिपोर्ट. वाघाची ही दमदार चाल, हीच त्याची चाल त्याचा रुबाब आणखी वाढवते. असाच काहीसा रुबाब ताडोबातल्या साहेबरावाचा होता. त्याची ऐट नावाप्रमाणे अगदी साहेबासारखी. भरदार आयाळ, भला मोठा जबडा आणि टोकदार नख असलेल्या 2 ते 2.5 वर्षाच्या साहेबरावाची ताडोबाच्या जंगलात जणू सत्ता होती. रुबाबदार, तरणाबांड आणि ऐटदार चाल असलेला साहेबराव. ताडोबातून वावरताना साहेबरावाचा हा राजेशाही थाट पाहून इतर प्राण्यांना धडकी भरायची. शिकारी तरबेज असलेला साहेबराव एक झेप घेऊन सावजाचा फडशा पाडायचा. त्याची साईज आणि त्याचा तो जंगलातला रुबाब, जसा तो एवढा फेमस टायगर नव्हता, पण त्याच्या साईजनुसार त्या एरियावर जी दहशत होती त्याची, ती दहशत मला अजूनपर्यंत कुठल्या टायगरची दिसत नाही आहे. कारण तो पूर्णपणे त्या रेंजचा एक राजा म्हणून वावरत होता, पळसगाव रेंजचा. मात्र साहेबरावाचा हाच थाट मानव नावाच्या प्राण्याला रुचला नाही. एका शिकाऱ्याच्या टार्गेटवर साहेबराव होता. 2012 मध्ये बहेलिया शिकाऱ्यांनी पळसगाव इथे लावलेल्या सापळ्यात साहेबराव अडकला. सापळ्यात अडकलेल्या दुसऱ्या वाघाचा मृत्यू झाला, मात्र साहेबरावानं हार मानली नाही. त्यानं हिमतीनं मृत्यूशी झुंज दिली. गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना साहेबराव दिसला आणि त्यांनी त्याला नागपूरला आणलं. गंभीर अवस्थेत असलेल्या साहेबरावाला डॉक्टर दक्षिणकर, डॉक्टर धूत, डॉक्टर भोजने आणि त्यांच्या टीमनं प्रयत्नांची पराकाष्ठा करून जीवदान दिलं. संध्याकाळी त्याला आम्ही नागपूरला आणलो होतो. तो मे महिन्याच्या उन्हामध्ये बराच तडफडत होता आणि मग इथे आल्याच्या नंतर त्याचा अक्यूट रिनल फेल्युअर, म्हणजे त्याच्या ज्या किडनीज होत्या त्या निकामी झालेल्या होत्या, असं त्याचे जे काही आम्ही रक्तपरीक्षण केलं आणि त्याच्यावरनं संपूर्ण जे लक्षात आलं की त्याच्या किडनीज ज्या निकामी झालेल्या होत्या. परंतु अक्यूट रिनल फेल्युअर असल्याकारणाने मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमच्या संपूर्ण टीमने जवळपास 3 महिने अहोरात्र मेहनत करून या प्राण्याचा जीव वाचवला आणि त्याच्यामध्ये ही देवाची कृपा की आशीर्वाद की आम्ही सर्व यशस्वी होऊ शकलो. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे साहेबराव तंदुरुस्त झाला, मात्र सापळ्यात पाय अडकल्यानं त्याची 2 बोटं कापावी लागली. त्यामुळे जवळपास 5 वर्ष साहेबरावला 3 पायावर चालावं लागत होतं. साहेबरावची हीच वेदना देशातील आघाडीचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर बाभुळकरांच्या लक्षात आली. साहेबरावला दत्तक घेत त्यांनी त्याला कृत्रिम पाय बसवण्याचा निर्णय घेतला. तो त्या चौथ्या पायावर का वजन ठेवत नाहीये आणि तो ग्राउल का करतो? तो ग्राउल करत होता, तो ऍक्च्युली कणत होता. तो आम्ही आलो म्हणून मनुष्य बघून रागवत नव्हता किंवा अग्रेसिव्हली आवाज करत नव्हता. ते त्याचं रडणं होतं, कणणं होतं. सडनली मला असं वाटलं की त्याला पेनफुल न्यूरोमा असावा किंवा फेंटम लिम असावं. जेव्हा अम्प्युटेशन होतं, क्रश होतो पाय, तेव्हा तिथल्या नर्व्स हॅफॅझर्ड वेनी हील झाल्यामुळे तिथे पेनफुल न्यूरोमा होतो. हे ह्युमन बिंग्समध्ये आम्ही बघितलेलं आहे. आम्ही त्याला ट्रीट करतो आणि पेन दूर करतो व्यक्तीचं. साहेबरावासाठी डॉक्टर बाफुळकरांनी जर्मनीतील तज्ञांचं सहकार्य घेतलंय. शिवाय तिथल्या एओ फाउंडेशन मार्फत कृत्रिम पाय सुद्धा मागवण्यात आलाय. वैद्यकीय चाचण्यानंतर साहेबरावला सिलिकॉन पासून बनवलेला पाय बसवला जाईल. 2 स्टेजमध्ये हे काम होईल. स्टेज 1 मध्ये त्याला जो पेनफुल न्यूरोमा आहे, ज्याच्यामुळे त्याला पेन आहे, ते दूर करणं. सगळ्यात पहिले ते डायग्नोस करणं की त्याला पेनफुल न्यूरोमा आहे का, ते नर्व एंटेंगल झाली आहे का, फेंटम लिंब आहे का, किंवा त्या क्रशमध्ये एखादं त्याला हार्ड फ्रॅक्चर होऊन पेनफुल नॉन युनियन, म्हणजे हार्ड न जुळल्यामुळे सुद्धा पेन होऊ शकतं. हे सगळं डायग्नोस करून त्याला ट्रीट करणार आम्ही, त्याचं पेन दूर करणार. हे सगळ्यात पहिला भाग, कारण की पेन दूर केल्यानंतरच आम्ही त्याला कृत्रिम अवयव बसवू शकू. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम अवयव बसून तो कुठला कृत्रिम अवयव ॲक्सेप्ट करतो पर्सनली साहेबराव आणि चालतो ते बघणार. डॉक्टर बाभुळकर ते म्हणालेत की जर्मनीमध्ये एओ फाउंडेशन म्हणून जे आहे त्याचे ते एकमेव सदस्य आहेत आपल्या इथून, तर त्यांचं देखील सहकार्य या बाबतीमध्ये घेऊया. तर त्या पद्धतीने आम्ही पुढे त्यांच्याशी संपर्क साधूया आणि त्या संपर्कामधनं मला आशा आहे की निश्चितपणे काही ना काही चांगलं होऊन साहेबरावाला पुन्हा एकदा
आपली चाल म्हणा किंवा आपलं पूर्ववत आयुष्य व्यतीत करण्याची संधी निश्चितपणे या माध्यमातून प्राप्त होईल. याआधी मांजर, कुत्रे आणि अगदी हत्तीला कृत्रिम पाय लावण्यात आले, मात्र एखाद्या वाघाला कृत्रिम पाय लावण्याचा हा पहिलाच प्रयोग असणार आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला तर साहेबरावाच्या साहेबी थाट पुन्हा एकदा ताडोबाच्या जंगलात पाहायला मिळणार आहे. अमर गाणे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.